आता आपण एक्झरसाइजचा क्वेश्चन नंबर 3 करतोय. वेगळ्या पद्धतीने आहे क्वेश्चन, क्वेश्चन तोच आहे, सॉल्व द क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय फॉर्म्युला मेथड. पण पद्धत काय दिली आहे, त्यांनी तुम्हाला एक फ्लो चार्ट दिला आहे, म्हणजे प्रत्येक फ्लो चार्टचा नंबर आहे बघा, नंबर 1, नंबर 2, नंबर 3 आणि नंबर 4. क्वेश्चन असा आहे, विथ द हेल्प ऑफ फॉलोविंग फ्लो चार्ट, म्हणजे हा जो फ्लो चार्ट दिला आहे, पहिला, दुसरा, मग तिसरा, मग चौथा, सॉल्व द क्वाड्रॅटिक इक्वेशन. ओके, तर आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन सोडवायचं आहे बाय फॉर्म्युला मेथड, पण त्यांनी दिलेल्या स्टेप्सप्रमाणे. उलट असं सम आलं तर खूपच सोपं आहे, कारण का फ्लो चार्टमध्ये त्यांनी काय करायचे आहेत त्या सगळ्या स्टेप्स दिल्या आहेत, फक्त तुम्हाला त्या स्टेप्सला फॉलो करायचे. ओके, पहिली स्टेप काय आहे, कम्पेअर इक्वेशन एक्स स्क्वेअर प्लस 2√3x प्लस 3 = 0 अँड ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0, म्हणजे आपल्याला या दोघांना कम्पेअर करायचं आहे. ओके, ठीक आहे, अँड फाइंड द व्हॅल्यूज ऑफ ए बी सी. ओके, आपण पहिली स्टेप करतोय, पहिला फ्लो चार्टचा पहिला बॉक्स करतोय. आपली नेहमीप्रमाणे जी स्टेप आहे, कम्पेअर करायचं आहे कोणाबरोबर, कम्पेअरिंग विथ, येस बरोबर, ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0. एची व्हॅल्यू तुम्हाला 1 दिसते आहे इथे, बीच्या प्लेसमध्ये 2√3 नावाचा नंबर आहे आणि सीच्या प्लेसमध्ये 3. पहिला बॉक्स झाला, पहिला फ्लोचार्टचा पहिला पार्ट झाला. ओके, आता आपण सेकंड पार्टला जाऊया. ठीक आहे, फाइंड द व्हॅल्यू ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac. सो लेट अस स्टार्ट विथ फाइंडिंग बी स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल टू बीच्या प्लेसमध्ये, येस, 2√3 द होल स्क्वेअर येतोय, मायनस 4 इंटू एच्या प्लेसमध्ये 1 आणि सीच्या प्लेसमध्ये 3. ओके, येस, आता इथे मी तुम्हाला जे काही एक्सप्लेन करते तिकडे नीट लक्ष द्या. 2 चा स्क्वेअर 4, ठीक आहे, 2 बरोबर अजून एक कोण आहे, √3. मुलांनो, √3 चा स्क्वेअर म्हणजेच काय असतं, √3 × √3 असतं. √3 × √3 काय असतो, 3 असतो, म्हणजे √3 चा स्क्वेअर आपल्याला × 3 लिहायचा आहे. लक्षात आलं मुलांनो, ठीक आहे. तर आपण आता इथे √3 चा स्क्वेअर 3 कसा आला तो आपल्याला कळलेला आहे. √3 चा स्क्वेअर म्हणजे तुमचा √3 × √3 3 होतो. 4 3 झा, ओके, 4 × 3 म्हणजे 12 झाला. इथे तुम्ही आधी मल्टीप्लाय करायचं आहे, 12 − 12, आन्सर आलं b² − 4ac आन्सर आलं 0. पहिल्यांदा तुम्हाला b² − 4ac 0 आला, मस्त सम आहे बघूया. तर आता b² − 4ac 0 आल्यावर पुढे काय, राईट द फॉर्म्युला टू सॉल्व द क्वाड्रॅटिक इक्वेशन. तर तिसरी स्टेप आहे, आपल्याला फॉर्म्युला लिहायचा आहे. फॉर्म्युलामध्ये कोणाला शोधायचं आहे, एक्सला शोधायचं आहे, म्हणून एक्स इज इक्वल टू −b + or − √b² − 4ac. ओके, −b + or − √b² − 4ac/2a. बघितलं, फ्लो चार्टमुळे तुम्हाला काही जास्त विचार करायची गरजच नाही, फ्लो चार्ट बघायचं, आन्सर लिहायचं. ओके, आणि चौथी स्टेप काय आहे, सबस्टिट्यूट द व्हॅल्यूज ऑफ ए बी सी अँड फाइंड द रूट्स, जे आपण नेहमी करतो. चला, एक्स इज इक्वल टू मायनस बीच्या प्लेसमध्ये काय येणार, 2√3, करेक्ट, प्लस ऑर मायनस √b² − 4ac व्हॅल्यू 0 अपॉन 2 × a ची व्हॅल्यू 1. आता आपल्याला काय सांगितले त्यांनी, फाइंड द रूट्स म्हणजे एक्सचे आन्सर्स शोधायचे आहेत. ओके, सो हियर वी गो, एक्स इज इक्वल टू −2√3, √0 काय असतो, 0 असतो मुलांनो, येस, √0 काय असतो, 0 अपॉन 2 × 1 = 2. आता तुमचं आन्सर 2 पार्टमध्ये डिवाइड करायचं आहे आपण. ओके, देअरफोर एक्स इज इक्वल टू −2√3 प्लस 0 अपॉन 2 और एक्स इज इक्वल टू −2√3
मायनस झिरो अपॉन टू. मग चला तर मुलांनो सांगा बघू फायनल आन्सर. प्लस झिरो केलं आणि मायनस झिरो केलं तर काय येतं? मायनस टू रूट थ्री अपॉन टू, मायनस टू रूट थ्री अपॉन टू. प्लस झिरो आणि मायनस झिरोने तुमचा आन्सर सेमच राहतं. ओके, तर चला आता आपण फायनल आन्सर बघूया. या स्टेपनंतर आपलं एक्स आन्सर तुम्ही करा आणि माझ्या आन्सरबरोबर चेक करा. सो लेट अस चेक युअर आन्सर विथ माइन. मायनस टू रूट थ्री प्लस झिरो म्हणजे मायनस टू रूट थ्रीच होतो. अपॉन टू मधला आता तुम्ही नीट बघितलं तर हा टू डी मल्टीप्लाय होतोय वरती आणि हा टू डिवाइड होतोय. मग आपण ह्या टूला टू वनजा करून कॅन्सल केलं, मायनस रूट थ्री आपलं आन्सर आलं. सेम टू सेम प्रोसिजर आपली इकडे होणार आहे. बरोबर मुलांनो, मायनस टू रूट थ्री प्लस झिरो बरोबर आपला येणार आहे मायनस टू रूट थ्री. बोला काय? मायनस झिरो. मायनस टू रूट थ्री मायनस झिरो अपॉन टू मध्ये आपलं काय होणार आहे? झिरो असल्यामुळे मायनस टू रूट थ्री तसाच राहणार आहे. मग हा टू कॅन्सल होऊन हे पण आपलं आन्सर जरी मायनस झिरो असलं तरी हे दोन्ही आन्सर सेम असणार आहे. ओके, एक्सची आन्सर दोन्ही सेमही कधी कधी असू शकतात. सो फायनल आन्सर ऑफ द फोर्थ स्टेप इज रूट्स ऑफ गिवन इक्वेशन आर मायनस रूट थ्री अँड मायनस रूट थ्री. तर अशा तऱ्हेने आपली तिसरी आणि शेवटची मेथड टू सॉल्व द क्वाड्रॅटिक इक्वेशन पूर्ण झालेली आहे. आणि आता आपण फॉर्म्युला मेथडचे स्टेप्स आपण रिकॅप करूया. जेव्हाही तुम्ही हा एक्झरसाइज फॉर्म्युला मेथडने कराल तेव्हा माझ्या ह्या स्टेप्सला रेफर नक्की करा, तुम्हाला नक्की मदत होईल. थँक्यू.